गुड मॉर्निंग आई। आई गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। मिनी कालो है। ओहो नीक तू। आई मी हॉस्पिटल ला निकालो है। अगो भाई तुला टिफिन द्यायचा आहे का? अगदी विसरूनच गेले बघ मी। हॅलो। हां हो मी निघतोय पण मला जरा उशीर होईल। हां एक काम आहे घरी। डॉक्टर विकास आहेत ना, हां त्यांना कन्सल्ट करायला सांगा। ओके ओके। आई हो हो। अरे तुला टिफिन द्यायचा म्हणून मुद्दाम इथे बसून राहिले होते आणि नेमके तेच विसरले बघ। आई काय झालं आता, परत काही विसरले का मी? इकडे ये। काय झालं? बस तू काहीही विसरलेली नाहीयेस। काय झालंय तुला? मला छे छे, मला कुठे काय झालंय? आई तुझं लक्ष नाहीये, नक्कीच काहीतरी झालंय। आणि आता हे कळायला मला तुझी नाडी तपासायची काही गरज नाहीये। काय प्रॉब्लेम आहे? तुला असं नाही वाटत आहे का की विक्रांत लग्नानंतर वेगळा वागायला लागलाय? मोहन मला खरंच खूप काळजी वाटते, तो आपल्यापासून काही लपवत नसेल ना रे। आई तू काही लपवतोयस आमच्यापासून? तुला असं का वाटलं आई? अरे नाही म्हणजे मी मुद्दाम ऐकायला नव्हते गेले, मी सहजच कानावर पडलं माझ्या की गीता म्हणत होती की विक्रांत आपल्यापासून काहीतरी लपवतो आणि त्याच्यामुळे तिच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झालेत। आई मी गीता काकेला विचारेन, पण तू जास्त विक्रांत मी बोलते आईंशी, तुम्हाला उशीर होत असेल ना, तुम्ही जा। अरे हो तुला उशीर होत असेल, मी तरी उगीच हे बोलत बसले तुझ्याशी, तू जा। तसं नाही हो आई, आपण उलट सुलट काहीतरी ऐकतो आणि मग आपला गैरसमज होतो आणि तुमच्या मनात काही शंका नको ना म्हणून आपण बोलूया। विक्रांत तुम्ही निघालात तरी चालेल, मी बोलते आईंशी। आई तू फार विचार करू नको यावर, मी येतो। कधी कधी म्हणजे असं काही नाही बट डिपेंड। तुला माहितीये सुरुवातीला जेव्हा मी लग्न करून या घरात आले ना तेव्हा मला थोडा जरी उशीर झाला ना तरी मला आईंची एवढी भीती वाटायची ना, आणि माझ्या माहेरी सुद्धा तसं वातावरण जरा स्ट्रिक्टच होत। तुझ्या आजी आजोबांना चालायचं तू अशी उशिरा घरी आलेली? नाही म्हणजे आणि त्यातून ह्या अशा पार्टीज करू। माय गॉड सो सॉरी, मी कम्प्लिटली विसरून गेले, माझ्या रूम मध्ये ना सगळा पसारा तसाच पडलाय, आवरून आले। अगं जाशील ग मोनिका, बस पण आधी मला सांग तुला लोणावळ्याला का नाही जावं असं वाटत? इकडे राहून मला तुम्हाला मदत करायची। मला काय वाटतं माहितीये, निर्मला वंश तुमच्या बरोबर येत आहेत म्हणून तू जात नाही। येऊ का? निर्मला त्या आजी निर्मला आत्या आल्यात। अगो बाई या या, बसा 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 ना, चहा घ्याल ना?
खरंच नकोय. हो असं कसं, लग्नानंतर पहिल्यांदा येत आहे तुम्ही, आम्हाला खूप बरं वाटलं. नाही खरंय तुमचं म्हणणं, माझं जरा मानसिकडे काम होत. अच्छा. काय झालं आत्या, ताई आणि विक्रांत बरे आहेत ना? ओ तुला तुझ्या कॉलेजच्या लेक्चर्स मधनं 4 दिवस काढता येतील का? कशासाठी? लोणावळ्याला एक कॉन्फरन्स आहे, रिसेंट ॲडव्हान्सेस इन मेडिकल प्रॅक्टिस या विषयावर आहे, आणि तू तिथे यावंस अशी माझी इच्छा. त्या म्हणजे तुला यायला आवडेल ना? ऑफकोर्स आवडेल. मला फर्स्ट टाइम मेडिकल कॉन्फरन्स अटेंड करायला मिळणार आहे. अगं निर्मला ताईंमुळे तुला जायला मिळते. नाही नाही हो मानसीचे आजोबा, असं काही नाही, तिला तिच्याच मुळे जाता येते. मेडिकलची ती एक अतिशय हुशार विद्यार्थिनी, ती तिचा अभ्यास इतका सिरियसली आणि सिन्सिअरली करते ना, त्यामुळे ती नक्की एक जबाबदार डॉक्टर होणार याबद्दल मला काही शंकाच नाही आहे. उद्या मला तिच्यासारखी डॉक्टर माझ्या हॉस्पिटलमध्ये असलेली आवडेल, त्या दृष्टीनेच विचार करते मी तिचा. खरोखर तुम्ही तिच्याबद्दल असा विचार करताय ना, हे तिचं नशीब आहे हो. नाही नाही हो आजी, हो विक्रांतने मेडिकल पूर्ण केल्यानंतर त्यालाही मी कॉन्फरन्सला घेऊन गेले होते चेन्नईला. ज्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला खात्री असते ना, त्यांना बरोबर न्यायला मला आवडतं, आणि एक अनुभवी डॉक्टर म्हणून मला हे केलंच पाहिजे ना. मग नेऊ नाहीला? हो तुमचे आभार कसे मानायचे तेच कळत नाही. आमच्या होकार नकाराचा काही प्रश्नच येत नाही. हो ना. आणि तुम्ही तिला योग्य मार्गदर्शन करणार याची खात्री आहे आम्हाला. ठीक आहे, येते मग मी आता. हा मानसी, तुला सगळे डिटेल्स नंतर देईन, बोलू आपण त्यावर. ओके चला या. येते अच्छी मी आले सोड. हो हो. आजी येऊ का? हा ये ये बस बस. माझं काही चुकलं का आजी? तुला आठवत मी तुला काही गर्भसंस्कारावरची पुस्तकं दिली होती वाचायला? हो. वाचायला सुरुवात केलीस? हो म्हणजे थोडी थोडी वाचली मी. ही पुस्तक तू मुद्दाम वाचावी म्हणून तुला मी दिली होती. नाही नाही माझं म्हणणं काय आहे, तू हळूहळू वाच, पण वाच मुद्दाम. विक्रांतचे आजोबा होते ना, त्यांना या पुस्तकाचं भारी अप्रूप. आता ते नाही आहेत म्हणून, ते असते ना तर त्यांनी तुला जवळ बसून वाचून दाखवली असती. काय असत त्याचं महत्व तुला त्यांनी पटवून दिलं असत. या अवस्थेमध्ये आईने चांगलं वाचावं, चांगलं बघावं, चांगलं ऐकावं, म्हणजे बाळावर चांगले संस्कार होतात. कळलं का? हो आजी. खरं तर मी विक्रांतच्या आजोबांना भेटू शकले नाहीये, पण त्यांची इच्छा मी नक्की पूर्ण करेन. शहाणी आहेस. हे बघ आता विक्रांत नाही आहे की नाही, तेव्हा आतापासून वाचायला सुरुवात कर, म्हणजे विक्रांत येईपर्यंत सगळं वाचून होईल. आजी तुम्ही माझा किती विचार करता. ओरी कुठलीही गोष्ट मी विचार केल्याशिवाय करत नाही, आणि तू सुद्धा करू नकोस. तू काय मला विचारायला आली होतीस? अगं काय आहे, मी एकदा गोड खाल्लं ना की मला कुणाला नकार देता येत नाही म्हणून तुला विचार. तुम्ही माहेरी जाऊ प्लीज. थँक्यू सो मच आजी. हॅलो यार कुठेस तू?